स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरचा जो काही नवीन सब्जेक्ट आहे वर्कशॉप प्रॅक्टिस, ठीक आहे, तर या वर्कशॉप प्रॅक्टिस हा जो काही सब्जेक्ट आहे तर याचा पूर्ण सिलेबस आपण आज या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। त्याच्या आधी वर्कशॉप प्रॅक्टिसचं मार्क डिस्ट्रीब्युशन बघूयात, जे काही आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे। तर मार्क डिस्ट्रीब्युशनमध्ये वर्कशॉप प्रॅक्टिससाठी पण थेरी पेपर नाही आहे, ठीक आहे, थेरी पेपर नाही आहे। जो काही MSBT कंडक्ट करते सेमिस्टरच्या एंडला, तर तो थेरी पेपर नाही आहे, फक्त प्रॅक्टिकल बेस्ड हा सब्जेक्ट आहे, ठीक आहे। तर त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल बेस्ड एंड सेमिस्टर एक एक्झाम होईल जी 50 मार्कची असेल आणि त्याच्यावरतीच प्रोग्रेसिव्ह असेसमेंट असेल 50 मार्काची। तर असं टोटल मिळून हा सब्जेक्ट होऊन जाईल 100 मार्काचा आणि 100 पैकी तुम्हाला 40 गुण हे मिळालेच पाहिजे, तरच तुम्ही या विषयामध्ये पास होता। आणि प्रॅक्टिकलमध्ये प्रोग्रेसिव्ह असेसमेंटमध्ये या 50 मार्कांमध्ये 30 मार्क जे आहेत ते प्रॅक्टिकलसाठी आहेत आणि 20 मार्काचा एक मायक्रो प्रोजेक्ट तुम्हाला करावा लागेल। तर अशा प्रकारे टोटल 50 मार्क हे तुमच्या हातात आहेत आणि एंड सेमिस्टर जे एक्झाम होईल प्रॅक्टिकल बेस्ड ती 50 मार्काला असेल। तर असं टोटल 100 मार्काचं मार्क डिस्ट्रीब्युशन आहे वर्कशॉप प्रॅक्टिसचं, ठीक आहे, फर्स्ट सेमिस्टरचा, फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरचा हा सिलेबस आहे। तर या सिलेबसमध्ये टोटल युनिट तुम्ही पाहू शकता, टोटल 6 युनिट्स आहेत, ठीक आहे, टोटल 6 युनिट्स आहेत वर्कशॉप प्रॅक्टिसमध्ये आणि थेरी पेपर नाही आहे याच्यावरती, ओनली प्रॅक्टिकल आहे। तर तुम्ही इथे युनिटची नावं बघू शकता। पहिला युनिट आहे तो जनरल वर्कशॉप प्रॅक्टिस, सेकंड आहे फिटिंग प्लंबिंग थर्ड चॅप्टर, फोर्थ चॅप्टर आहे मेटल जॉइनिंग फर्निचर मेकिंग अँड शीट मेटल, असे टोटल 6 चॅप्टरचा इथे आपल्याला स्टडी करायचा आहे या वर्कशॉप प्रॅक्टिसमध्ये। तर एक एक चॅप्टरचा आपण सिलेबस इन डिटेलमध्ये आपण इथे डिस्कस करूयात। तर फर्स्ट युनिट बघू शकता जनरल वर्कशॉप प्रॅक्टिस। तर जनरल वर्कशॉप प्रॅक्टिसमध्ये तुम्ही सिलेबस पाहू शकता इथे 1.1 मध्ये सेफ्टी प्रॅक्टिस, ठीक आहे, जे काही तुम्ही काम करत असताना कोणकोणती सेफ्टी घ्यायची, सेफ्टीचे कॉजेस ऑफ ॲक्सिडेंट, ठीक आहे, ॲक्सिडेंट होण्याचे कारणं कोणकोणते आहेत, जनरल सेफ्टी रूल्स काय असतात, सेफ्टी साईन्स, ठीक आहे, रोडवरती पण तुम्ही बघू शकता वेगवेगळे साईन्स लावलेले असतात सेफ्टीचे, किंवा कन्स्ट्रक्शन साईटवरती पण वेगवेगळे सिम्बॉल साईन्स असतात सेफ्टीचे। तर त्याच्याबद्दल तुम्हाला नॉलेज या 1.1 मध्ये भेटून जाईल। नंतर 1.2 मध्ये सेफ्टी एड्स, नंतर 1.3 मध्ये फायर कॉजेस ऑफ द फायर, ठीक आहे, फायर आग कशी लागते, तर बेसिक वेज ऑफ एक्सटिंग्विशन द फायर, ठीक आहे, नंतर क्लासिफिकेशन ऑफ फायर, फायरचे पण टाइप्स असतात, टाइप क्लास असतात त्याचे, क्लास ए क्लास बी क्लास सी क्लास डी, क्लास एमध्ये कोणती फायर असते क्लास बीमध्ये, तर वेगवेगळ्या मटेरियलनुसार ज्या मटेरियलला आग लागल्यानंतर ते टाइप्स येऊन जातात, ते पण आपण टोटली पाहणार आहोत। असे वेगवेगळे फायरचे रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन आहे ते आपण 1.3 मध्ये पाहणार आहोत। 1.4 मध्ये आहे वर्कशॉप लेआउट आणि लास्ट पॉईंटमध्ये वेगवेगळे इक्विपमेंट आपण इथे पाहणार आहोत। तर अशा प्रकारे हा युनिट नंबर जो फर्स्ट आहे जनरल वर्कशॉप प्रॅक्टिस हा टोटली इथे संपतो। त्याच्यामध्ये टोटल 5 पॉईंट आहेत, तर 5 पॉईंट तुम्हाला पूर्णपणे स्टडी करायचा आहे। त्याच्यानंतर युनिट 2 मध्ये बघू शकता तुम्ही फिटिंग। तर या युनिटमध्ये फिटिंगच्या रिलेटेड वेगवेगळे जे टूल्स आहेत, ठीक आहे, मग कोणकोणते टूल्स यूज करतात, मग ते हँड ऑपरेटिंग असेल किंवा मशीन ऑपरेटर असेल, त्याच्यामध्ये हॅमर आलं, चिझल आलं, वेगवेगळे टूल्स असतात, ते टूल्स तुम्हाला इथे बघायला भेटतील, त्याच्याबद्दल तुम्हाला नॉलेज भेटेल। त्यानंतर सेकंड पॉईंट बघू शकता ऑपरेटिंग ऑफ फिटिंग शॉप्स मशीनरीज, मग शॉप्सच्या मशीनरीज कोणकोणच्या असतात जे फिटिंगमध्ये रिलेटेड आहेत, फॉर एक्झाम्पल ड्रिलिंग मशीन आहे, ग्राइंडिंग मशीन, वेगवेगळ्या मशीन्स असतात, त्याचा मेंटेनन्स स्पेसिफिकेशन तुम्हाला या 2.2 मध्ये पाहायला भेटेल। आणि 2.3 जो आहे तो बेसिक प्रोसेस ऑफ द चिपिंग कशी करायची, फिलिंग कशी करायची, स्क्रॅपिंग ग्राइंडिंग त्याची प्रोसेस तुम्हाला, ड्रिलिंगची प्रोसेस, असे वेगवेगळ्या जे वर्क आहे फिटिंगच्या रिलेटेड, तर त्याचं बेसिक प्रोसेस तुम्हाला इथे
शिकायला भेटेल. तर हा टोटल युनिट नंबर 2 जो आहे तो फिटिंगवरती डिपेंड आहे. युनिट नंबर 3 बघू शकता तुम्ही प्लंबिंग. तर प्लंबिंग मीन्स जे नळ काम आहे घरातलं आपलं पाण्याचं काम प्लंबिंग, त्याला आपण प्लंबिंग म्हणतो. मग प्लंबिंगच्या रिलेटेड टूल्स असतील, नंतर प्लंबिंग पाईप फिटिंग, ठीक आहे, प्लंबिंगच्या रिलेटेडच असतात पाईप फिटिंग्स. म्हणजे त्याच्यामध्ये बेंड असतील, एल्बो असतील, टीज, कपलर असतील, सॉकेट असतात, रिड्युसर असतं. तर ते कोणत्या ह्याला म्हणजे त्याचे इमेज थ्रू तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन करायचा प्रयत्न करीन मी. तर ते सर्व काही आपण 3.2 मध्ये पाहणार आहोत. 3.3 मध्ये ऑपरेशन्स ऑफ मशिनरीज इन प्लंबिंग शॉप. प्लंबिंग शॉपमध्ये जे वेगवेगळ्या मशिनरी असतात, मग पाईप बेंडिंग मशीन असेल, मग ती पाईपला कशी बेंड करते, त्याचं टेम्परेचर, तर त्या मशीनबद्दल स्पेसिफिकेशन आणि त्या मशीनचा मेंटेनन्स जे काही आहे ऑपरेशन त्याचं प्रोसिजर, ते पूर्णपणे आपण 3.3 मध्ये डिस्कस करणार आहोत. आणि 3.4 मध्ये बेसिक प्रोसेस ऑफ कटिंग अँड थ्रेडिंग, ठीक आहे, कट करायची प्रोसेस आणि थ्रेडिंगची प्रोसेस आपण टोटली पाहणार आहोत. तर अशा प्रकारे हा 3 नंबरचा चॅप्टर जो आहे प्लंबिंग, हा इथे त्याच्यामध्ये 4 पॉईंट टोटली आपल्याला पाहायचे आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर 4th चॅप्टर आपण डिस्कस करूयात, मेटल जॉईनिंग, ठीक आहे. तर दोन वेगवेगळे मेटल जे आहेत, मग ते जॉईंट कसे करायचे, ठीक आहे, मग गॅस वेल्डिंगने आपण जॉईंट करू शकतो. तर त्याचे टूल्स, मग त्याचे स्पेसिफिकेशन, त्याच्यामध्ये कोणकोणती मशिनरी यूज होते, कोणकोणते कॉम्पोनंट यूज होतात, ते सर्व काही आपण 4.1 पाहणार आहोत गॅस वेल्डिंगच्या रिलेटेड. त्याच्यानंतर दुसरी वेल्डिंग आहे आर्क वेल्डिंग, ठीक आहे. तर त्याचे पण सेम स्पेसिफिकेशन, त्याचे कॉम्पोनंट्स, ठीक आहे. त्याच्यानंतर ऑपरेशन ऑफ मशिनरीज, वेल्डिंग शॉप, वेल्डिंग शॉपमध्ये जी काही मशिनरी असते त्याचं ऑपरेशन कसं करायचं, मग ती आर्क वेल्डिंग असो, ट्रान्सफॉर्मर असो, त्याचे स्पेसिफिकेशन आणि मेंटेनन्स आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर 4.4 वेल्डिंग इलेक्ट्रॉड, जे काही रॉड आपण यूज करतो त्याच्याशी रिलेटेड पूर्णपणे माहिती, शोल्डर्स असेल, मग त्याच्याशी पूर्णपणे माहिती आपण 4.4 पाहणार आहोत. आणि 4.5 बेसिक प्रोसेस ऑफ वेल्डिंग, ठीक आहे, वेल्डिंग असेल, मग ती ब्रेझिंग असेल अँड शोल्डरिंगची असेल, तर त्याची प्रोसेस आपण 4.5 पाहणार आहोत. तर अशा प्रकारे युनिट नंबर 4 मेटल जॉईनिंग हा पूर्णपणे चॅप्टर इथे संपून जाईल एवढे 5 पॉईंट डिस्कस केल्यानंतर. आणि नंतर 5 नंबरचा चॅप्टर आहे फर्निचर मेकिंग. फर्निचर मीन्स जे काही वूड वर्क आलं त्याच्यामध्ये, जे काही लाकडाचं वर्क आहे, तर फर्निचर आपण आपल्या घरामध्ये पण कोणता सोफा, बेड, तर हे पूर्ण फर्निचरचे टाईप्स आहेत. मग त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ वूड असेल, ठीक आहे, प्लायवूड कोणकोणते टाईप्स आहेत, तर ते फर्निचरच्या रिलेटेड पूर्णपणे आपण या युनिट्समध्ये डिस्कस करणार आहोत. मग त्याच्यामध्ये 5.2 वूड वर्किंग टूल्स असतील, मग ते कोणकोणते टूल्स आहेत, चिजर आहे, हॅमर असते, तर ते पूर्ण टूल्सच्या रिलेटेड 5.2 आपण माहिती घेणार आहोत. 5.3 ऑपरेशन ऑफ द वूड वर्किंग मशिनरी, मग ते वूड कटिंग मशीन असेल, सर्क्युलर सॉ मशीन असेल, त्याचे स्पेसिफिकेशन अँड मेंटेनन्स 5.3 पाहणार. आणि 5.4 बेसिक प्रोसेस मार्किंग, मार्किंग कशी करायची, प्लॅनिंग, ठीक आहे, कटिंग कशी करायची, ग्रूमिंग कशी करायची, तर ते पूर्ण या पूर्ण कॉम्पोनंटची आपण बेसिक प्रोसेस आपण 5.4 जाणून घेऊ. आणि त्याच्यानंतर हा पूर्णपणे चॅप्टर जो आहे फर्निचर मेकिंग हा पूर्णपणे संपून जाईल, ठीक आहे. वर्कशॉप प्रॅक्टिस या सब्जेक्टमधला हा 5वा युनिट आहे. आणि लास्ट युनिट आपण डिस्कस करूयात शीट मेटल. तर शीट मेटलमध्ये शीट मेटलचे जे टूल्स आहेत, वेगवेगळे टूल्स असतात, ते टूल्स विथ फोटो मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. त्याच्यानंतर जे काही ऑपरेशन्स आहे मशिनरीज यूज होतात, ठीक आहे, शीट मेटल शॉपमध्ये, मग ती बेंडिंग मशीन असेल, कटिंग मशीन असेल, शीट म्हणजे एक लोखंडाची शीट असू शकते, एक पत्रा असू शकतो, एक शीट, ते टाईप ऑफ शीट, तर ते कट कशी करायची, बेंड कशी करायची, तर ते कोणकोणती मशिनरी त्याच्यासाठी यूज होते, तर मग त्या मशिनरीचे स्पेसिफिकेशन अँड मेंटेनन्स आपण 6.2 पाहणार आहोत. आणि 6.3 बेसिक प्रोसेस, जसं आपण युनिट नंबर 5 पाहिलं होतं बेसिक प्रोसेस, मग ती मार्किंग असेल, बेंडिंग असेल, फोल्डिंग, कटिंग, ठीक आहे, तर त्याची पण बेसिक प्रोसेस सेम सगळ्यांसाठी सेमच असते, ऑलमोस्ट सेम असते, फक्त थोडा मायनर चेंजेस असतो, मार्किंग तर सेमच येते प्रत्येक ह्याच्यात. तर हा टोटल सिलेबस आहे, तर हा टोटल सिलेबस आहे वर्कशॉप प्रॅक्टिसचा, ठीक आहे. आशा करतो तुम्हाला पूर्णपणे सिलेबस हा समजला असेल. टोटल 6 चॅप्टर आहे त्याच्यात, आणि 6 चॅप्टरचा सिलेबस आपण इथे पाहिलेला आहे. तर
येणाऱ्या काही टायमिंगमध्ये याच्यावरती पूर्णपणे तुम्हाला व्हिडिओ बनवून तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील या चॅनेलवरती. तुम्हाला फक्त चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हे जे व्हिडिओ आहेत ते आपल्या मॅक्झिमम जास्तीत जास्त जेवढं होईल तेवढे आपल्या मित्रांसोबत शेअर करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनेलला, आणि आपण भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये.